सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. उन्हा सुरू झाला असून बच्चे कंपनीला सुट्ट्या लागल्यामुळे पालक आपल्या मुलांना समर व्हॅकेशनला पाठवत असतात. नाशिकच्या येवला शहरातील शासकीय क्रीडा संकुलातील तरण तलावामध्ये सध्या सकाळ संध्याकाळ लहान मुलांसह तरुण महिलांची पोहण्यासाठी गर्दी होती आहे. नाम मात्र दरात येथे बच्चे कंपनीला पोहण्याचं प्रशिक्षण दिलं जात आहे. त्यातच अन्य खेळांपेक्षा पोहण्याचा सराव केला तर व्यायाम होतो आणि उन्हाच्या काहिलीपासून दिलासा मिळतो. त्यामुळे दुहेरी हेतू साध्य होत असल्यामुळे पोहण्यासाठी येवलेकरांची सध्या मोठी गर्दी होतीये. नमस्कार. येवला तालुका क्रीडा संकुलमध्ये उन्हाळ्यामुळे भरपूर पब्लिक स्विमिंगसाठी येत आहे आणि आपण अल्पदारामध्ये स्विमिंग क्लासेस चालू केलेले आहे. पोहण्यामुळे चांगले चांगले फायदा होता त्यामुळं आणि शाळेला सुट्ट्या असल्याकारणाने भरपूर प्रमाणात मागं बघू शकता भरपूर प्रमाणात मुलं आणि मुलींची जी पैसे बॅच चालू आहे एकदम उन्हाळ्यामुळं भरपूर आम्हाला पैसे चांगलं मिळत आहे. येस. आणि स्विमिंगमुळं आपल्या शरीराचा फिटनेस व्यायाम म्हणजे चांगला होतो. असं आज पाच जीवनामध्ये व्यायाम करायला टाईम भेटत नाही. स्विमिंग एकदम चांगला व्यायाम आहे. याच्याने वजन कमी होतं. भरपूर फायदे आहे स्विमिंगने. जेवणाचं जेवण कंट्रोल होतं. फॅट कमी होत जाते बॉडीचे. व्यायामासाठी एकदम बेस्ट म्हणजे बेस्ट स्विमिंग येवला तालुका क्रीडा अधिकाऱ्याच्या अंतर्गत येणारा स्विमिंग आम्ही आणि मुन्ना शिंदे चालवतो. या आपल्याकडं उत्कृष्ट असा प्रतिसाद आहे विद्यार्थ्यांचा. उन्हाळ्याची सुट्टी लागल्यामुळे उन्हाळ्याचा आपण शिबिर चालवतो. त्या हिशोबाने खूप असा प्रतिसाद आहे विद्यार्थ्यांचा. खूप गर्दी असते आणि ह्यावर्षी चांगलाही प्रतिसाद मिळाले आहे. त्यामुळे जनतेचा आभार मानतो. दोन शब्द संपले. Yes. गुड इव्हनिंग वन अँड ऑल. आय एम साईराज मडवई. मी येवल्यातून आहे आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यावर आपल्याला विविध उपक्रमे आपल्या डोक्यात येतात विद्यार्थ्यांच्या जीवनशैली शैलीत. पण जर का देशातलं एक एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी म्हणजे आहे स्विमिंग. स्विमिंग आपण इथं मुन्ना दादा, सनी दादा आणि इतर कार्यक्रम असे व्यवस्थित राबवणारे जलतरंग आपला इथं आहे. या जलतरंगात आपण बघू शकता की 10 वर्षापासून हा जलतरंगचा उपक्रम राबवला गेलाय. आपण म्हणतो आम्हाच्या गावी जायचं, इथं जायचं, तिथं जायचं. आपला इथं भौतिक विकास तर होतोच पण आपला शारीरिक विकास पण खूप महत्वाचा आहे. आणि याच्यासाठी कॅलरीज बर्न, फॅट्स बर्न, एनर्जी वाढवण्यासाठी, प्रोटीन सिंथेसाइज करण्यासाठी स्विमिंग केली पाहिजे. म्हणून मी इथं रेग्युलरली तर येतच आहे आणि मी माझी शारीरिक क्षमता वाढवतच आहे. पण यासोबत मला ते काही फायदे होत आहे आयुष्यामध्ये ते खूप अनमोल आहे. तर मी या सर्व टीमला खूप धन्यवाद करत आहे. आपण बघू शकता इथे जी सिस्टीम आहे खूप चांगली आहे. रेग्युलरली क्लोरीननी पाणी, HCLनी पाणी साफ केलं गेलं जातं आणि व्यवस्थित कोणतेही आजार न होऊ देता व्यवस्थित क्लिनिंग केली जाते आणि आपल्याला एक चांगली एक्सपिरियन्स दिला गेला जातो. थँक्यू मला बोलण्याबद्दल. मी वखारे सरांचं खूप खूप धन्यवाद. जागर जनस्थानसाठी सचिन वखारे येवला.